गुड मॉर्निंग स्टूडंट। अगोदरच्या तासिकेमध्ये आपण एकारांत युक्त पाठाचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये त्या पाठाचे नाव आहे बैल। त्या पाठाचा आपण स्वाध्यायसुद्धा सोडवलेला आहे। तर आज आपण ओकारांत युक्त पाठाचा अभ्यास करणार आहोत। तर पाठाचे नाव आहे वनभोजन। तर पहा मुलांनो, आपण वनभोजन म्हणजे बागेत जेवण करण्यासाठी आपली सहल जात असते, त्याच प्रकारची सहल ही या पाठातील मुलांची जात आहे। आणि सहलीला जात असताना किंवा वनभोजन करण्यासाठी जात असताना मुले कोणकोणत्या वस्तू घेतात किंवा त्यांचे बाबा, त्या मुलाचे बाबा कोणकोणत्या वस्तू घ्यायला सांगतात आणि त्याचे मित्र दोघे मिळून कसे वनभोजनासाठी बागेत जातात, हे आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, 14वा पाठ वनभोजन। पहा, ऐका व बोला। मनोज कपडे घाल व टोपी पण घे, पोशाख करून तयार हो। मनोज कपडे घाल, कपडे घातल्यानंतर टोपी पण घे आणि कपडे घालून तू काय कर, पोशाख करून तू तयार हो। बाबा मी पोशाख करून तयार आहे। बाबा तो पहा माझा सोबती आला। सोबती म्हणजे मित्र। बाबा म्हणत आहेत मनोज कपडे घाल, टोपी पण घाल आणि तू कपडे घालून काय, पोशाख करून तयार राहा। तर तो बाबांना म्हणतो, बाबा मी पोशाख करून तयार आहे आणि बाबा तो पहा माझा मित्र आलेला आहे। सुधाकर ए, लवकर लवकर ये। सुधाकर हे त्याच्या मित्राचं नाव आहे आणि तो त्याला म्हणत आहे, सुधाकर तू ये, लवकर लवकर ये। मनोज आज वनभोजन ना, मनोज म्हणत आहे आज वनभोजन आहे ना। हो, ही बघ मी चटणी भाकरी आणली। तर तो सांगत आहे वनभोजनासाठी आपण बागेत निघालो आहे तर मी बागेत खाण्यासाठी चटणी आणलेली आहे, भाकरी आणलेली आहे। हो का, मी साखरपोळी घेतली आहे। तर तो दुसरा त्याचा मित्र सांगत आहे, मी साखर आणि पोळी सुद्धा घेतलेली आहे। मनोज व सुधाकर दोघे सोबत नीट जा। त्याचे पप्पा म्हणजे त्याचे वडील सांगत आहेत की मनोजचे तुम्ही दोघं मिळून नीट वनभोजनासाठी बागेत जा, सोबत जा, नीट लक्ष ठेवा आणि सोबतच घरी या। पहा मुलांना, आपण बागेमध्ये जातो त्यावेळेस आपल्या मित्रांच्या बरोबर आपण बागेमध्ये जात असतो वनभोजनासाठी। त्यावेळेस आपण मित्रांच्या सोबत जातो तर मित्रांना सुद्धा सोबत घरी घेऊन येणं गरजेचं आहे। तर पहा, याचा स्वाध्याय सुद्धा आपण आज सोडवणार आहोत। फो अधिक ड फोड, पो अधिक ट बरोबर पोट, चो अधिक र चोर, भो पाळ, भो अधिक पा अधिक ळ सोनार, सो अधिक ना अधिक र नोकर, नो अधिक क अधिक र वाचावल्या, खोली गोसावी धोतर, सोमवार गोरा कोळसा, पोशाख मनोहर चोळी नोकर मोदक खोडकर, पोळी कोयना मोटार पोटभर छोटा आजोबा लोहार बरोबर मोठा तोरण वाटोळा सोनखत। हे सर्व तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचन करायचं आहे आणि लक्षपूर्वक नोटबुकमध्ये सुद्धा रायटिंग करायचे आहे। त्यानंतर पहा, चित्र पहा व नाव लिहा। हे चित्र झोपडी दिसत आहे तर तुम्ही इथे लिहायचे आहे झोपडी। याच्यामध्ये पहा मुलांनो, तुम्हाला चित्र कशाचं दिसत आहे, तुम्हाला सर्वांना आवडते ना हे चित्र, पोपट। पोपट भोवरा सुद्धा तुम्हाला फिरवण्यासाठी आवडत असेल, हे चित्र सुद्धा तुमच्या ओळखीचे आहे। तर खाली तुम्ही शब्द लिहायचा आहे भोवरा। त्यानंतर पहा मुलांनो, हे सुद्धा टेक्स्टबुकमध्ये तुम्ही लिहायचे आहे, फक्त नावं लिहिली तरी सुद्धा चालतील। अक्षरे मिळवून शब्द तयार करा व लिहा। गो अधिक फ अधिक न गो फ न, बा अधिक य अधिक को बाय को, लो अधिक क अधिक र बरोबर लोकर। हे सुद्धा तुम्ही नीट लक्षपूर्वक टेक्स्टबुकमध्ये लिहायचे आहे, त्याचे वाचन करायचे आहे आणि नंतर वहीमध्ये सुद्धा लिहायचे आहे। त्यानंतर पहा, चित्र पहा व वाक्य पूर्ण करा। हे पाठीमागच्या तासिकेमध्ये पाठीमागच्या पाठामध्ये सुद्धा झालेलं आहे। तर पहा मुलांनो, हे चित्र तुम्हाला कशाचे दिसत आहे,
तर पहा हा भोवरा आहे, हे भोवऱ्याचं चित्र आहे, तर तुम्ही काय लिहायचं आहे, हा भोवरा आहे, त्यानंतर पूर्ण विराम। त्यानंतर पहा मुलांना तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये कशाचं चित्र दिसत आहे, झोपाळा, तर लिहायचं तो झोपाळा आहे। त्यानंतर पहा मुलांना तिसऱ्या चित्रामध्ये डोलीचं चित्र दिसत आहे, तर हा डोला आहे। तर पहा मुलांना तुमच्या पुस्तकामध्ये मोदकाची चित्र आहे, मोदक आहे, तर तुम्ही काय लिहायचे आहे, हे मोदक आहे। तुम्हाला माहिती आहे गणपतीला मोदक फार आवडतात, तर तुमच्या पुस्तकामध्ये कशाचं चित्र दिलेलं आहे, मोदक, तर तुम्ही लिहायचं आहे हे मोदक आहे। त्यानंतर पहा चित्र तुम्ही काढली नाही तरी सुद्धा चालतील, फक्त वाक्य पूर्ण करून वहीमध्ये लिहायचं आहे, त्याच्या अगोदर टेक्स्टबुक मधले पूर्ण वाचन करायचे आहे। वाचा, वन भोजनाला चला, मनोहर भोजन कर, लोणी भाकरी छान आहे, दोघे सोबती आहोत। हे सुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि याचा व्हिडिओ करून मला पाठवायचा आहे। धन्यवाद।